अहमदनगरचे अहिल्यानगर अहमदनगर शहराच्या नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी राज्यभरात गाव आणि शहरांच्या नामांतराचा सपाटा सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर आता अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्र सरकारने मान्यता दिली आहे अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी गेले अनेक दिवस विविध लोकप्रतिनिधी तसेच नागरी संघटनांनी केली होती त्यांची मागणी आज अखेर पूर्ण झाली आहे या नामांतर नामांतराला अनेक संघटना व प्रतिष्ठित लोकांनी विरोध सुद्धा केला होता या नामांतराच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आहे याबाबतची घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याचं संपूर्ण श्रेय महायुतीने घेण्यास सुरुवात केली आहे यात भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच याला विरोधी पाहायला मिळत आहे आता या नामांतराचा व त्याच्या उमेदवाराला फायदा होतो की तोटा याबाबत कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा